जिंदाबाद। उपस्थित असणारे आपले कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार, बाळासाहेबजी सातव पाटील, शिवदाजी उबाळे आमच्या उबाळेताई आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी मला स्वतःला ज्यांचं मार्गदर्शन कायम लाभतं ते आमचे रेगे सर, मनीषाताई, त्यानंतर ते चाचा असतील, अंबादाजी कुठे गेले, हा आपण सगळे मान्यवर आणि तुम्ही सगळेजण फार वेगळं काही सांगणार नाहीये। मनीषाताई मगाशी म्हणाल्या की या बागेश्वर नगर मध्ये येणारा मी पहिला खासदार आहे, पण मनीषाताई कोविड मध्ये सुद्धा ताई आपण कोविडच्या काळात सुद्धा इथं आलो होतो, त्यामुळे हे भाग्य आहे आणि हे येण्यात मला असं वाटतं की याच्यामध्ये समाधान जास्त आहे, याच्यामध्ये आत्मप्रौढी नाही। म्हणजे रेगे साहेब मगाशी जेव्हा म्हणाले की एवढ्या वर्षात इथं आलेला पहिला खासदार आहे, पण इथे यायला पाहिजे कारण तुम्ही सगळ्यांनी मतांचा आशीर्वाद दिला म्हणून संसदेत तुमचे प्रश्न मांडताना शेतकऱ्याच्या पोराला कष्टकऱ्यांमध्ये मिसायला लाज कसली वाटली पाहिजे, इतकी साधी गोष्ट आहे। कारण होतं असं ना की दगडाची मूर्ती जेव्हा घडते त्या मूर्तीला सगळी जाऊन डोकं टेकतात, पण जेव्हा ती मूर्ती घडत असते ना तेव्हा छिन्नी हातोड्यांनी ज्याचे हात रक्तबंबाळ झालेले असतात आणि ज्याच्या हातांचा त्या दगडांना अभिषेक झालेला असतो ना त्याच्याकडं कोणी बघत नाही रे गे साहेब, आणि म्हणून दगड बाहेर निघाल्यानंतर त्या दगडापासून घरं बनतात, इमारती बनतात, मजले बनतात, पूल बनतात, त्याच्या गोष्टी सगळ्या सांगतात, पण जे हात ते दगड बाहेर काढतात, जे हात ते दगड वाहतात, ज्यासाठी कितीतरी वेळा ठेचकाळतात, कितीतरी वेळा हाताखा दगडाखाली चिंबडतात, त्या हातांना सुद्धा आधाराची गरज आहे, त्या हातांच्या सुद्धा हक्काचा आवाज हा संसदेत गरजला पाहिजे, कष्टकऱ्यांचा आवाज हा गरजला पाहिजे असं म्हणतो। मी सुद्धा धार्मिक आहे, आपण सगळे धार्मिक आहोत, पण धार्मिक असताना कोणी म्हणतं की पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर तर नाही असंच धर्मशास्त्रामध्ये काहीतरी लिहून ठेवले, काही जण म्हणतात वराहाच्या सुळ्यांवर पृथ्वी तळलेली आहे असं आपण म्हणतो, पण शाहीर अण्णाभाऊ साठेने जे सांगितलंय की पृथ्वी ही शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या तळहातावर तोललेली आहे याच्यावर माझा जास्त विश्वास आहे, आणि म्हणून त्या तळहाताला जी ताकद देणं गरजेचं आहे, या कष्टकऱ्यांचा जो आवाज बनणं गरजेचं आहे हे फार महत्वाचं। मग अशी रेगे साहेब म्हणाले त्या पद्धतीने माझी काय परदेशात कंपनी नाही, माझा काय कुठं वेगळा व्यवसाय नाही, सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाला ज्या ज्या विवंचना असतात, ज्या ज्या अडचणी असतात त्या त्या आपण पण भोगतोय, आपण पण पाहतोय, आणि त्यामुळे देशाच्या संसदेत जाताना मगाशी रेगे साहेबाने उल्लेख केला, मगाशी मला कोणीतरी टीव्हीवर एक बाईट बघितल्यानंतर जे समोर उमेदवार आहेत त्यांना विचारलं पत्रकारांनी 2019 पराभवाचा बदला घ्यायचा आहे का, आणि ते म्हटलं हा 2019 बदला घ्यायचा म्हणून तर उभा आहे, बदला माझा काय बांधाला बांध आहे का, सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग संसदेत जाऊ शकत नाही, बदला कसला घ्यायचा, कांद्याची निर्यात बंदी करायला सांगितली सरकारने त्याच्या विरोधात आवाज उठवला याचा बदला घ्यायचा आहे, महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवले गेले याचा बदला घ्यायचा आहे, कोविडमध्ये पहिला मतदारसंघ आहे 5 लाख नागरिकांचं लसीकरण करणारा, जेव्हा कुठेही लस उपलब्ध होत नव्हती तेव्हा 5 लाख नागरिकांचं तुमचं लसीकरण करून दिलं याचा बदला घ्यायचा आहे। मला विचारलं पत्रकारांनी त्यांना बदला घेण्यासाठी लढायचंय, तुम्हाला कशासाठी लढायचंय, मी म्हटलं शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा महाराष्ट्रातल्या तरुणाचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज दिल्लीत गरजला पाहिजे, घुमला पाहिजे, एवढ्याचसाठी मला लागत, आणि लय मोठी मोठी माणसं समोर घेरायला आली, मोठमोठे नेते आलेत आमच्या बापूंना माहितीये, मोठमोठे नेते मोठमोठ्या गर्जना करतात, मी सांगतो मी लय सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे पण मी लय श्रीमंत आहे का, तर तुमच्या प्रत्येकाची ताकद माझ्या पाठीची उभी आहे, आणि जेव्हा कष्टकऱ्यांची ताकद रापलेल्या हाताची ताकद ज्याच्या पाठीमागे उभी असते त्याला कुणालाही घाबरायची गरज नसते, आणि ही ताकद हा आशीर्वाद तुम्ही कायम पाठीशी उभा करा, आज आदरणीय पवार साहेब असतील, उद्धव साहेब ठाकरे असतील, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतायत, सर्वसामान्य माणसासाठी लढतायत। रेगे साहेब तुम्हाला शब्द देतो पुन्हा एकदा, जे आधी
खासगीत बोललो होतो तर जाहीरपणे बोलतो, जेव्हा जेव्हा दिल्लीच्या दरबारामध्ये माझ्या कष्टकऱ्याचा आवाज पोहोचवण्याची गरज असेल तेव्हा तेव्हा माध्यम म्हणून तुमचा हा लोकप्रतिनिधी कायम तुमच्या सेवेत असेल, हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द देतो। आणि आता जे चिन्ह बदललं, आता चिन्ह तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुतारी वाजवणारा माणूस हे आता नवीन चिन्ह आहे। कारण आधी गेल्या वर्षी कशावर शिक्का मारला होता, त्या घड्याळाचं काय झालं आता? नाही, घड्याळाचं काय केलं? चोरून नेलं, बरोबर ना? आणि चोरीचा माल कुणी अभिमानाने दाखवतो का? मग समोरचे दाखवले येतील तेव्हा त्यांना सांगा का आता आमचं चिन्ह काय, तुतारी वाजवणारा माणूस। कारण ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आवाजाची आहे, युवकांच्या भवितव्याची आणि माझ्या माता भगिनींच्या अस्मितेची तुतारी आहे। तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची तुतारी, त्या तुतारी समोरचं बटन दाबून आपण आपला भरघोस आशीर्वाद द्या। तुमच्या घरातला माणूस म्हणून, तुमच्या हक्काचा भाऊ म्हणून कायम तुमच्या सोबत राहील, हा तुम्हाला शब्द देतो। धन्यवाद। जय शिवराय।